गोवन वार्ता लाइव्ह चं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. पेडण्यातील भूमिपुत्राने मगो प्रवेश केल्याने पेडणेवासियांसाठी आज चांगला दिवस आहे. पेडणेकरांना यापूर्वीच्या आमदाराने योग्य न्याय दिला नाही. उद्या कोरगावकर आमदार म्हणून निवडून आल्यानंतर ते पेडणेकरांना नक्कीच न्याय देतील असा विश्वास मोगोचे नेते तथा मडकईचे आमदार सुधीन ढवळीकरांनी व्यक्त केला. मिशन फॉर लोकलच्या राजन कोरगावकरांनी शुक्रवारी मगोत प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मकबूल माळगीमणी यांनी. परत एकदा बाप कोटकर आणि बाप देशप्रभू यांच्या नंतर या मतदारसंघात काम करपाचे ठरलेलं आणि ज्या पंचायतदाराचे स्वप्न आशिल्ले की गेली कित्येक वर्षा पेडणेकरां पेडणेचो उमेदवार नाशिल्लो विधानसभेत वचपाक ते स्वप्न पूर्ण करपा खातीर मोगो पक्ष तुमच्या मुखार आयिल्लो आसा. आणि आज म्हाका अभिमानान सांगपाक उमेद येता की आज आम्ही तुमच्या सुपुत्राक या धरती मातेच्या सुपुत्राक पेडणेच्या या मातयेतल्या सुपुत्रा ज्याचो जन्म हांगा जालो ज्याचे कुटुंब हांगा आसा त्या बाप राजेंद्र कोरगावकराक आमचे एक्झिक्युटिव्ह कमिटी आणि हांव स्वतः मगो पक्षात प्रवेश केला. कसं असतं घरातली माणसाची घरातल्या मदत करतं तसं मातीतल्या पक्षान प्रत्येक गोव्यातल्या माणसाची काळजी घेतल्या आणि ह्या सिद्ध करून झालं. आज जर थंयसर समोर उभे रावपाचो योगा गेला त्याका कारणीभूत आमचे भाऊसाहेबच असलेले. जर भाऊसाहेबांनी त्या टायमार जर आमकां आमच्या पेडण्याचं शाळा उघडूंक नसले तर माझ्यासारखो गरीब घराण्यातलो माणूस शिक्षण घेऊ शकचो नसलो. म्हाका वाटतं मीच कित्याक बरेशो लोक कारण जा काय भाऊसाहेबांनी दिला त्यांच्या पुण्याईमुळे माझ्यासारख्या एक गरीब घराण्यातल्या माणसा जर त्यांच्यानी म्हाका घेतला ह्याच्यापेक्षा माझा मोठेपण ना. ह्या जर मोठेपण असा तर राजनाच्या पेक्षा संपूर्ण पेडणेकरांच्या प्रत्येक घराघरातल्या माणसाचा असा.